नमस्कार मित्रों, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज कुठलाही लीगल विषय घेऊन आलेलो नाही। आज दिवाळी आहे, माझ्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा। मित्रों, आज लक्ष्मीपूजा आहे आणि उद्या पाडवा आहे, पाडव्याच्या पण ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना शुभेच्छा। त्याच्यानंतर भाऊबीज आहे, भाऊबीजच्या पण माझ्या सगळ्या प्रेक्षकांना अंतःकरणातून लाख लाख शुभेच्छा। मित्रों, दिवाळी म्हणजे दीप प्रज्वलित करण्याचा सण आहे। दीप प्रज्वलित करणे म्हणजे याच्यात एक संकेत आहे। संकेत असा आहे की आयुष्यातील दुःख किंवा अंधार हे घालवायचं आहे आणि आयुष्य प्रज्वलित करायचं आहे, प्रकाशमय करायचं आहे, अशा पद्धतीचा हा संदेश आहे किंवा संकेत आहे, तर त्याला धरूनच हा सण आहे। पण हा सण साजरा करताना अजून एक गोष्ट ओघाणेच येते, ती म्हणजे आपण फटाके फोडतो। फटाके फोडताना बरीच लोक काळजी घेत नाही, त्याच्यामुळे इजा होतात, दुखापत होते। असं होऊ नये म्हणून शक्यतो मुलांच्या हाती फटाके देऊ नका, दिले तरी छोटे फटाके द्या। आणि हेही करताना सुद्धा मुलं फटाके फोडत असतील तर घरच्या लोकांनी जवळ राहावं, सुरक्षित अंतर ठेवून फटाके फोडत आहेत का याची तुम्ही जरा जवळ राहून काळजी घ्या। आणि अशा पद्धतीने सुरक्षित अंतर ठेवून व्यवस्थित प्रकारे लहान मुलांची काळजी घेत फटाके फोडायचे असतील तर फोडावे, पण त्यातून काही वाईट होऊ नये याचं तुम्ही नक्कीच स्वतः काळजी घ्या आणि त्या पद्धतीने आपल्या फॅमिलीसोबत कुटुंबासोबत दिवाळी साजरी करा। मित्रों, तुम्हाला परत एकदा अंतःकरणातून दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा। बाय।